नमस्कार फ्रेंड, सायली मराठी या चॅनलवर आज आपण चिकनची भाजी बघणार आहोत. चिकन सॉफ्ट करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, दणापूडसुद्धा टाकलेली आहे. छान असं आपण कांदा टोमॅटो चिकन बनवणार आहोत. हे बघा, लसूण आणि अद्रकची पेस्टसुद्धा घेतलेली आहे. हे काखर निंबू आहे, छोटंसं आहे, ते पूर्ण आपल्याला चिकनमध्ये टाकायचं आहे. पिळून घेतलं आहे निंबूसुद्धा, निंबूची बी काढून घ्यायची आहे. जे दाताखाली आली तर ती कडवट लागते. छोट्या छोट्या टिप आणि स्ट्रिकबरोबर हे मी व्हिडिओ बनवत आहे. बघा, ज्याला आवडेल त्यांनी शेअर करा, लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा. बघा, पूर्ण चिकन आपल्याला चिकन मिक्स करून ठेवलेलं आहे. 10-15 मिनटं टोप गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदासुद्धा फ्राय केलेला आहे. बघा, कांदा आता आपल्याला हलवून घ्यायचा आहे. छान असा गोल्डन, लाईटली गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला मिक्स करायचा आहे कांदा. आणि त्याच्यामध्ये आपल्याला चिकनसुद्धा टाकायचं आहे. चिकन टाकून झाल्यानंतर पण 2 मिनटं म्हणजे असं मिक्स करायचं आहे. बघा, चिकन टाकलेलं आहे मस्त असं. बघा, आता हलवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि छान असं वाटतं जेव्हा आपण कांदा टोमॅटोची रेसिपी करतो. आपण खडा मसाल्यामध्ये करणार आहोत आणि चिकनची भाजी जरा वेगळी आहे. शिजण्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला जसं पाहिजे, जशी याचं पिकं सूप पाहिजे तर जरा जास्त पाणी टाका, जर नसेल पाहिजे तर कमी पाणी टाका. तीन कांदे बघा, कांदे, खोबरं, लसूण, टोमॅटो आणि कांदे. बघा, मी 2.5 कांदे घेतलेले आहे, 1 अर्धा आहे, 2 आखे आहे. तर तुम्ही चौकोन कांदा चिरला तरी चालेल आणि लांबट चिरला तरी चालेल. हे बघा, छान बघा, 2.5 कांदे मी घेतलेले आहे. खोबरंसुद्धा तुम्हाला आवडत असेल जरा जास्त घेतलं तरी चालेल आणि मीडियम घेतलं तरी चालेल. कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण सगळं हे झालेलं आहे, सोलून वगैरे साफ करून झालेलं आहे. चिकनसुद्धा उकळी आलेली आहे, म्हणजे अर्धवट शिजलेलं आहे. हे बघा, पूर्ण कॅमेऱ्याला घाम आलेला आहे पूर्ण दाखवतानीसुद्धा. हे बघा, कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आता खोबरं टाकलेलं आहे. गॅससुद्धा चालू आहे, कमी गॅस केलेला आहे, नाहीतर खोबरं लगेच जळतं. हा खडा मसाला घेतलेला आहे. हे बघा, जिरे घेतलेले आहे, लवंग आहे, त्या फुलाचं नाव काय एवढं मला माहीत नाही, पण तेजपत्ता आहे आणि 2 मोठ्या विलायच्या आहेत. ह्यासुद्धा आपल्याला सगळा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. फूलसुद्धा फ्राय करून घेत आहे. हे बघा, छान असं फूल आहे. फूल तर काय नाव आहे मला पण नाही माहिती, सॉरी, पण मसाल्यांच्या भाज्या मला छान येतात. हे बघा, लवंग टाकलेले आहे, 3 ते 4 लवंग घ्यायच्या, जास्त घ्यायचे नाही, एकच फूल घ्यायचं आहे. आणि 3च तेजपत्ता घेतलेला आहे आणि 2च लवंग हे घेतलेले आहे, वेलची घेतलेली आहे. खूप छान भाजी होते, वास पण असा घरामध्ये पूर्ण दरवळतो, एकदम छान अशी टेस्ट पण येते. तुम्ही पण ही भाजी नक्कीच करून बघा. जास्त कांदा चिरायची गरज नाही, जास्त टोमॅटो मसाल्याची गरज नाही, काय नाही काय नाही, थोडासा मसाला बनवा आणि त्याच्यात बन होते भाजी, छान अशी घट्ट पण होते. हे बघा, खोबरं पण भाजून झालेले, हे सगळे मसाले भाजून झालेले आहे. खोबरं दळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे आपले खडे मसालेसुद्धा भाजून आणि दळायला घेतलेले आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची आहे, लसूण आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपण ही घेतलेलं आहे. हे बघा, सगळा जेवढा दिसतो ताटामध्ये तो पूर्ण मसाला आपल्याला दळून घेतलेला आहे छान असा. आणि त्याचा इतका छान असा अप्रतिम सुगंध येत होता की बस. माऊलीच्या नादामध्ये माझ्या कढईच गेली जळून, तेल टाकलेलं होतं कढईच गेली जळून. हे बघा, आणि हे जिरे मोहरी टाकलेली आहे. आता आपण कांद्याला फोडणी देतोय. कांदासुद्धा आपल्याला लाईटली गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा आहे. कांदा टोमॅटो सुद्धा दाखवलेला आहे आणि छान असं लाईटली फ्राय करायचं आहे. त्याच्यामध्ये आपण हे बघा डव करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा आपण बनवलेला मसाला टाकलेला आहे, खडा मसाला टाकलेला आहे. खूप सुंदर वास येत होता, तुम्ही पण नक्कीच करून बघा. त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकलेला आहे. हे बघा, छान असा मिक्स झालेला आहे. आणि तुम्ही म्हणजे कॅमेरा बंद करून जरी मिक्स करून घेतला तरी चालेल. डव करलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तेलसुद्धा गरम झालेलं आहे. त्याच्यात मिरची पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे, धनापूड थोडी जास्त टाकलेली आहे, कारण आपल्याला हे पूर्ण खड्या मसाल्याचं बनवायचं. तर धनापूड आपण धने अख्खे दळलेले नाही म्हणून धनापूड जास्त टाकायचे आहे. आणि त्या गोलमध्ये डवमध्ये जरा तो मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आणि मग मिक्स करायचा आहे सगळ्या मसाल्यांमध्ये. ही जरा वेगळी आयडिया आहे, म्हणजे फोडू न देतासुद्धा भाजीला तरी येते. बघा, छान असं आपलं बॉईल झालेलं आहे. चिकन एकदम छान असं झाली आहे, गरम गरम मसाला त्याच्यामध्ये भिजून दिलेला आहे. तुम्ही कढईमध्ये जरी चिकन टाकलं असं तरी तसंच झालं असतं. मी चोपात जरी टाकलं तरी आता गरम पाणी करून टाकलेलं त्या मसाल्याचं आपलं प्रमाणामध्ये पाणी टाकलेलं आहे, गरम पाणीसुद्धा टाकलेलं आहे. बघा, तरी कशी वाटते तुम्हाला,
आणि कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे. अजूनच सुगंध सुगंध कोथिंबीर आणि तो मसाला एक चिली झाला. खूप छान वास आलेला, एकदम छान तयार आहे आपलं चिकन. हे बघा कशी वाटते तुम्हाला रेसिपीज. नक्कीच सायली मराठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.